लाचखोर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यावर 24 एप्रिलला रात्री नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. वारे त्याच्या शासकीय निवासस्थानी असताना लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडलं आहे. आज सकाळपासून नवापूर व नाशिक येथील निवासस्थानी पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे. तर यात नवापूर येथील शासकीय निवासस्थानी मोठी रक्कम हाती लागल्याचं बोललं जात आहे. खासगी पेंटरमार्फत अवैध व्यवसायाकडून वसुली केली जात होती असंही बोललं जात आहे. गुजरात पोलिसांनी अटक करू नये, प्रोटेक्शन दिले यासाठी नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी तक्रारदारकडे 5 लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती 2.5 लाख रुपये देण्याचे कबूल झाले, पैकी 1 लाख दिले होते. काल 50,000 घेताना वारे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही घटना काल रात्री 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान घडली. गेली 1.5 ते 2 वर्षापासून नवापूर शहरासह तालुक्यात गांजा व गांजा मिश्रित सिगारेट विक्रीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शाळकरी व कॉलेजियन मुलांमध्ये हे प्रमाण जास्त दिसत आहे. गावपाड्यावर अशा नशायुक्त सिगारेट सहज उपलब्ध असतात. यापूर्वी तालुक्यात गांजा विक्री अथवा तस्करी कधी झाली नाही. 2-4 दिवसांपूर्वी एका गृहरक्षक दलाच्या जवानाने म्हणजे होमगार्डने गांजा तस्करी पकडले होते. नवापूर पोलीस ठाण्याच्या आवारात लाचखोर पोलीस निरीक्षक वारे ऑनलाईन क्रिकेट जुगार चालवणाऱ्या व्यक्तीसोबत बसून असायचा व बाकी पोलीस अधिकारी व कर्मचारी मागे उभे राहून गंमत पाहायची अशी गावात चर्चा रंगली आहे. गोपनीय शाखा नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी आपली मनमानी करत शहरातील सभ्य नागरिकांमध्ये व पोलीस अधिकारी यांच्यात गैरसमज पसरवण्याचे काम करत होते. या प्रकरणात गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांची ही चौकशी झाली पाहिजे अशी जनतेची मागणी होत आहे. ज्ञानेश्वर मारे यांच्यावर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त काय कारवाई करतात याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागून आहे. नागरिक उलट सुलट चर्चा करत आहेत. पोलीस तपासात नवापूर येथील शासकीय निवासस्थानी व नाशिक येथील निवासस्थानी किती रोकड मिळते यावर सर्व लक्ष ठेवून आहेत. नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर.